नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रद्धाळ भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनःपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नैवेद्य दाखवण्याची पद्धत का असते, त्याची योग्य पद्धत कोणती आणि खरोखर प्रत्यक्षात देवापर्यंत आपला नैवेद्य कसा पोहोचवायचा या संदर्भात विषय घेऊन आलेलो आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे ही नम्र विनंती. बंधू भगिनींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतेंच्या मूर्तीला, टाकाला, फोटोला, प्रतीकाला नैवेद्य दाखवण्याची फार प्राचीन पद्धत आहे. खूप शेकडो वर्षापासून चालत आलेली ही पद्धत आहे. नैवेद्य दाखवत असताना आपण अन्नपदार्थ असेल, फळ असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्य दाखवत असतो. नैवेद्यामध्ये 56 प्रकारचं भोग देवाला दाखवण्याची पद्धत देखील आहे. आता नैवेद्याची ही पद्धत का सुरू झाली याची वेगवेगळी कारणं आहेत इतिहासामध्ये. पहिला विषय असा आहे की अनेक लोकांना देवाविषयी जे प्रेम व्यक्त करायचं आहे या भावनेतून देखील हा नैवेद्य दाखवला जातो. जसं की आपल्या घरी एखादी प्रिय व्यक्ती आली तर आपण त्याला खायला प्यायला दिल्याशिवाय सोडत नाही, त्याला खूप चांगले पदार्थ खावं करून पोटभर खाऊ घालतो आणि त्यानंतर आपल्याला याचा खूप आनंद होतो. याच पद्धतीनं आपला जो ईश्वर आहे त्या ईश्वराला देखील आपण नैवेद्य देत असतो. दुसरी पद्धत अशी आहे की अनेक लोकांच्या वेगवेगळ्या मनातील कामना असतात आणि त्या कामनेच्यासाठी सुद्धा ते इच्छापूर्तीसाठी देखील देवाला नैवेद्य दाखवत असतात. तर अनेक वेळेला एक कृतज्ञतेची भावना असते ईश्वराविषयी की हे ईश्वरा, मी 2 टाईमचं अन्न व्यवस्थित खातोय तुझ्या कृपेमुळं, तुझ्या ह्यामुळं, आणि म्हणून तू हे जे पंचमहाभूत निर्माण करून मला सदैव जिवंत ठेवलंस, आजपर्यंत मी जिवंत आहे, माझं पोट भरतंय, मला ताण लागली तर पाणी मिळतंय, म्हणजे ह्या सर्व व्यवस्था तू केल्यास, या कृतज्ञतेच्या भावनेतून देखील आपण ईश्वराला नैवेद्य दाखवत असतो. आणि याची अजून एक पद्धत अशी आहे की नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो प्रसाद रूपानं सर्वांना वाटायचा, जेणेकरून आत्ता जो प्रसाद देण्याची पद्धत आहे एवढा जो थोडाच असतो, परंतु फार प्राचीन काळात जर गेला तर प्रसाद अशा रूपानं दिला जायचा की त्या पुढच्या व्यक्तीची अन्नाची गरज भागायची किंवा भुकेची गरज भागायची. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रसाद नैवेद्य देवाला दाखवण्याची प्रथा आहे. आता या प्रथेतून एक विकृती निर्माण झाली. पहिल्यांदा मी जे सांगितलं की ही आपली संस्कृती आहे की एखाद्या भुकेलेला अन्न मिळावं आणि ते प्रसाद रूपाने आपण नैवेद्य रूपानं वाटत असतो. परंतु विकृती काय निर्माण झाली आपल्या सर्वांच्या बाबतीत, हे नियम आहेत किंवा आत्ता आपल्या घरात देखील हे चालू आहे. आपली आजी असेल, आई असेल किंवा अजून घरातली एखादी स्त्री असेल, सणासुदीच्या दिवशी किंवा देवाला नैवेद्य करण्यापूर्वी आपल्याला कशालाही हात लावून दिला जात नाही. घरातली लहान मुलं असो, कोणी असो, कोणीही नैवेद्याला हात लावायचा नाही, नैवेद्य उष्टा करायचा नाही. देवाला नैवेद्य दाखवण्याअगोदर कोणीही अन्न घ्यायचं नाही. परंतु यामध्ये असा विषय असतो की घरात जी छोटी मोठी मुलं असतात, छोटीशी मुलं असतात, वृद्ध लोक असतात आणि यांना भूक लागलेली असते किंवा तो नैवेद्य किंवा पोळ्या जे काय असेल त्यातून एक भुकेचं आकर्षण निर्माण झालेलं असतं. पहा कधी पण आपल्या घरात एखादा चांगला पदार्थ केला ना, त्या दिवशी भूक आपल्याला हमकास लागते, कारण मनामध्ये इच्छा निर्माण झालेली असते. त्याच पद्धतीनं नैवेद्याच्या वेळेला सुद्धा घरातले वृद्ध लोक असतील किंवा छोटी मुलं असतील, हे ते खाण्यासाठी आग्रह करत असतात, त्यांची इच्छा खूप झालेली असते की मला नैवेद्य हवा आहे. आणि अशा वेळेला आपण आताताईपणा करत असतो की देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय नाही. देवाला म्हणजे देवाची जी मूर्ती असेल, धातूपासून बनलेली, दगडापासून बनलेली, किंवा देवाचा जो फोटो असेल, टाक असेल, त्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणीही घ्यायचा नाही. यानंतर याच्या पुढं गेलो तर आपण ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात नैवेद्य करतो
त्यावेळेला देखील अशी प्रथा आहे की तो नैवेद्य देवाला दाखवल्याशिवाय अदोगर कोणाला दिला जात नाही. माझ्या अनेक वेळेला अशा काही निदर्शनास गोष्टी आल्या की देवाचा काहीतरी कार्यक्रम आहे, जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, आचार्य जेवण बनवत आहे, जेवण तयार झालेलं आहे, आणि हे पाहून तिथलंच एखादं भटकं कुत्रं किंवा असे काही दोन चार कुत्री भटकी जी उपाशी असतात आणि ते तिथं शेपूट हलवत उभे राहिले असतात की आपल्याला इथं काहीतरी अन्न मिळेल, आणि तो त्या कार्यक्रमाचा जो मालक असतो तो येतो आणि त्या कुत्र्यांच्या पेटामध्ये काठी घालतो किंवा दगड मारतो आणि ते अत्यंत वेदनेने इवळत इवळत केकटत ती कुत्री निघून जातात. त्याचबरोबर अनेक वेळा असंही पाहिलंय मी की आजूबाजूला जी काही गोरगरीब लोक असतील, झोपडपट्टीत असतील, त्यांची लहान लहान मुलं तिथं आसपास येऊन उभी राहिलेली असतात आणि आपल्या जे लोक म्हणतात की त्या भिकाऱ्यांना पहिला हाकलून लावा, त्यांना इथं थांबवत देऊ नका, त्यांना आधी एंट्री देऊ नका, आणि आपण तो देवाला नैवेद्य दाखवतो आणि खात असतो. आज मला तुम्हाला या पद्धतीकडे घेऊन जायचं आहे की देवाला नैवेद्य दाखवण्याची मूळ पद्धत काय आणि हा नैवेद्य डायरेक्ट देवाच्या पोटामध्ये कसा घालायचा हे मी आज सांगणार आहे. बंधू भगिनींनो, असं म्हणतात की देवी देवता ह्या नैवेद्य ग्रहणा तोंडानं करत नाहीत, गंधरूपानं किंवा वासाच्या रूपानं ते घेत असतात. हा लांबचा विषय, हा विषय मला काढायचाच नाही. मी काय म्हणतो, ज्यावेळेला नैवेद्य आणण्यापूर्वी तुमच्या घरात लहान बालक असते ते मागत असतं, तुमच्या घरातलं मांजर ओरडत असतं, कुत्रं शेपूट हलवत असतं, एखादा गरीब मनुष्य पुढे उभा राहिलेला असतो आणि यांना सर्वांना ते खाण्याची इच्छा झालेली असते, सर्वात जास्त मूर्ख आपण असतो कारण त्यांना खाण्याची इच्छा झालेली आहे ना. याचा अर्थ ईश्वर त्याच्या मुखातून नैवेद्य ग्रहण करू इच्छितोय. अशा वेळेला सर्वप्रथम देवाला देवाच्या फोटो पडून मंदिरापुढे नेऊन नैवेद्य दाखवण्याची गरज नाही, तो नंतरही दाखवू शकता. सगळ्यात पहिल्यांदा त्या गोरगरिबाच्या मुखात अन्न घाला, ते शेपूट हलवत कुत्रं उभं राहिलं त्याला मारू नका, त्याला पोटभर अन्न खायला द्या. घरात लहान बालक असतील त्यांना खायला द्या, घरात वृद्ध व्यक्ती असतील त्यांना खायला द्या. डायरेक्ट देवाच्या पोटात नैवेद्य जातो, डायरेक्ट. अन्यथा देवाच्या फोटोला दाखवून आपणच तो खात असतो, ठीक आहे, कोणी नसतं पण आपण ठीक आहे. परंतु त्याची प्रथा अशी आहे, हा प्रसाद जर गरजवंताच्या आणि भुकेल्या व्यक्तीच्या, भुकेल्या प्राण्याच्या, अगदी मुंगीच्या देखील पोटात जरी गेला ना तर तो डायरेक्ट देवापर्यंत जात असतो. त्यामुळं पहिल्या ह्या प्रथा बंद करा. त्या कुत्र्यांना हाकलून देणं, भिकाऱ्यांना हाकलून देणं, गोरगरिबांना हाकलून देणं, वृद्ध व्यक्तींना उपवास ठेवणं, लहान मुलांना उपवास ठेवणं हे पहिलं बंद करा. नाहीतर त्या तुमच्या डामडवलाला काही शून्य किंमत आहे. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, मला वाटतं एकनाथ महाराजांच्या घरी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असतो, पितर जेवायला घालायचे असतात आणि आजूबाजूच्या त्यांच्या घरात जे जेवण तयार झालेलं असतं त्या सुगंधानं आजूबाजूचे गोरगरीब लोक त्यांच्या घराच्या आसपास फिरत असतात. आता ब्राह्मणांना जेवण घालायचं असतं, ब्राह्मण येणार होते, सर्व काही व्यवस्था झालेली होती, त्यावेळेला एकनाथ महाराजांनी कोणाला नैवेद्य दाखवला नाही, काही नाही, ब्राह्मणांना देखील बोलवलं नाही. त्यांनी डायरेक्ट सांगितलं पत्नीला, हे जे बाहेर गरीब आहेत, शूद्र लोक आहेत, ते गरीब आहेत, त्यावेळेला शूद्र पद्धत होती, त्यांना खायला घालं, त्यांना खायला घातलं. पुन्हा हे ब्राह्मण, ब्राह्मण रुसले, आमचा अपमान झाला, तुम्ही आमच्या अधिक शूद्रांना खायला घातला, आम्ही येणार नाही, बहिष्कार केला. परंतु तो नैवेद्य डायरेक्ट ईश्वराच्या मुखात गेला होता. एकना असं म्हणलं जातं की एकनाथ महाराजांनी पितरांना वरून बोलवलं खाली आणि पित्र जेवत बसली होती. याच एकनाथ महाराजांचं एक उदाहरण आहे. ते विठ्ठलाला आंघोळ घालण्यासाठी पाणी घेऊन निघालेले असतात नदीतनं आणि नदीच्या कडेला एक गाढव पाणी ताण्यानं व्याकुळ झालेलं असतं, तडफडत असतं. इतर ब्राह्मण देखील त्यांच्याबरोबर होते, प्रत्येकजण पाणी भरून नेतो आणि मंदिरामध्ये घेऊन जातो. पण एकनाथ महाराजांनी तसं नाही केलं, त्यांनी ते पाणी डायरेक्ट त्या गाढवाला पाजलं, गाढव जिवंत झालं आणि असं म्हणतात की त्या गाढवातून विठ्ठल प्रकट झाला. म्हणजे तुम्हाला नैवेद्य जर दाखवायचं असेल, माझी सुद्धा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे, मी माझ्या कुलदेवतेला जात असेल किंवा इष्टदेवतेला जात असेल, दहीमात पोळ्या वगैरे घेऊन जात असेल, माझ्या घरापासून 40 किलोमीटर असेल, 100 किलोमीटर असेल, परंतु मध्ये रस्त्यामध्ये कुत्र्याची पिल्लं, भटकी कुत्री हे काय दिसेल ना, मी ते माझा नैवेद्य मंदिरापर्यंत कधी जात पण नाही.
मध्येच त्यांना टाकतो आणि त्यावेळेला माझ्या मनात असा भाव येतो की मी ज्या देवाला घेऊन निघालो होतो ना त्या देवाने इथं हा ग्रहण केला आणि तो देवापर्यंत पोहोचला. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही देवाला नैवेद्य दाखवण्या अगोदर जी पण व्यक्ती पहिल्यांदा तो मागेल किंवा ज्याला जे जे आवश्यकता आहे त्यालाच देव माना, त्यालाच हात जोडा आणि तो प्रसाद त्याला द्या, त्याला नैवेद्य त्याला द्या. या चुकीच्या पद्धती, या अंधश्रद्धा बाळगायची गरज नाही. उष्टा नैवेद्य केला हे असं काही नसते, त्याच्यावर माशी बसली तरी तो उष्टाच झाला ना, उष्टा वगैरे काही नाही. साक्षात चैतन्याला नैवेद्य चारायचं आहे आणि ते चैतन्य जिवंतपणामध्ये असतं. मग दगडाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवा, षोडोपचारी पूजा नक्की करा, नो प्रॉब्लेम, ते तर आपण करतोच. परंतु खऱ्या अर्थानं ज्याला भूक लागलेली आहे, ज्याला गरज आहे, त्याच्या पोटामध्ये हा नैवेद्य गेला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने नैवेद्य दाखवण्याची ही प्रथा असते. त्याचबरोबर आपण देवाला नैवेद्य दाखवायला जातो, साखर असली तरी ते मुंग्यांना टाकून द्या, थोडासा नैवेद्य असेल तर बाहेर फेकून द्या, थोडासा तुम्ही म्हणाल फेकून द्या, हो फेकून द्या, कारण फेकून थोडासा असेल फेकून द्या, कोण नाही मिळालं तर मुंग्या किडे कावळे त्याला खाऊन टाकतील. अनेक लोक म्हणतात ईश्वराला नैवेद्य द्यायच्या अगोदर कुत्र्याला टाकला, देवाचा घोर अपमान झाला. ही तुमची बुद्धिबंधन झालेलं आहे, तुम्हाला अक्कल नाही म्हणून तुम्ही असा विचार करताय. कुत्रच काय ते, तर डुक्कर जरी आलं ना तरी त्याला नैवेद्य चारा, कारण प्रत्येकात आत्मरूपानं तो बसलेला आहे आणि तो चैतन्याच्या रूपातून तुमचा नैवेद्य स्वीकारण्याच्या नादाला लागलेला आहे आणि तुम्हाला त्यातून नैवेद्य द्यायचं आहे. हे आवडंबर सोडून द्या, यामुळे आपण ईश्वरापर्यंत पोहोचत नाही, आपला दृष्टिकोन मोठा होत नाही. डायरेक्ट जीवाच्या उपयोगी या, अशा पद्धतीने नैवेद्य दाखव. आता घराला घरामध्ये देखील नैवेद्य दाखवताना काय करायचं सांगतो तुम्हाला. नैवेद्य काहीही असो, तो अन्नाचा असो फळाचा असो, ईश्वरापुढे पकडा. ईश्वराला खा म्हणण्या अगोदर ही सृष्टीच त्याची आहे, त्याच्या अगोदर त्याच्या पुढे धरा आणि त्याला एकच सांगा, हे प्रभू, हे ईश्वरा, तुझ्या रूपानं ही सृष्टी चालत आहे, तुझ्या सत्तेनं ही सृष्टी चालत आहे, सगळ्यांचं पोट भरत आहे, ताण भागत आहे, झोप लागत आहे, तुझ्या कृपेनं होत आहे आणि हा हे जे अन्न आहे हे पूर्ण ब्रह्म आहे, आमची भूक मिटवतं, आम्हाला जिवंत ठेवतं आणि हे प्रभू तुझ्या माझ्या चरणी एकच इच्छा आहे, जसं माझ्या घरामध्ये हे अन्न आहे असंच प्रत्येकाच्या घरामध्ये असू दे. कोणीही उपाशी झोपूला नाही पाहिजे भगवंता, ही कळकळीची प्रार्थना करा की भोकेलेला अन्न मिळू दे भगवंता. आणि मग ते ताट वगैरे जे काही पाणी वगैरे करायचं ते करा आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे हा तुम्ही खा, इतरांना प्रसाद रूपानं वाटा आणि जास्तीत जास्त गरजवंताला देण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी तुम्हाला नैवेद्याचा विषय चालू आहे आणि एखादा भोकेलेला तुम्हाला अन्न मागायला ना, त्या दिवशी समजा की आज खरोखर ईश्वर आपल्याकडे आलेला आहे आणि त्याला हा नैवेद्य आपण देतोय. किडा मुंगी कावळे पशु पक्षी यांना खायला द्या. जे गोरगरीब आहेत, ज्यांनी कधी गोडधोड अन्न पाहिलं नाही, ज्यांनी कधी चांगले पदार्थ पाहिले नाहीत, हा नैवेद्य करा त्यांना द्या. त्या एखाद्या गरीब जो पुढे आहे त्याची पूजा करा, ईश्वर साक्षात परमेश्वर तुमचं इष्टदैवता मानून, आणि त्याला पोटभर खायला द्या, त्याला दक्षिणा द्या, गरजवंताला उपयोगी पडाल, तिथं तुमचा नैवेद्य पोचतो. आणि हीच पद्धत खऱ्या अर्थानं नैवेद्याची आहे, नैवेद्य दाखवण्याची पद्धती आहे, देवापर्यंत पोचवण्याची आहे आणि परोपकार आणि पुण्याचं कार्य करण्याची देखील ही आहे. म्हणून आपल्या ज्या जुन्या पद्धती, ज्या बुरसटलेल्या पद्धती सोडून द्या. आपण अन्नदान करतो, कोणाला अन्नदान केल्यानंतर आपलेच लोक तिथे असतात, मित्र भावकेतले आजूचे बाजूचे, आणि आम्ही म्हणतो अन्नदान करतो. आम्हाला अन्नाची गरज काय, आमच्या घरामध्ये भरपूर अन्न आहे, पोट भरलेलं आहे, सोपस्कर म्हणूनही जेवायला येतात लोक. परंतु ज्या ज्या पोटात अन्नाचा कण नाही, जो गरीब आहे, ज्याला अन्नाची खरी गरज आहे, त्याला हे अन्न द्या, तिथं तुमचा नैवेद्य पोचतो. आणि परमेश्वराला नैवेद्य हा नेहमी सात्विक दाखवा, मांसाचा किंवा कोणाचा बळी घेऊन, कोणाची हळहळ घेऊन नैवेद्य नका दाखवू, सात्विक दाखवा. पुरणपोळी असेल, अगदी तुमच्याकडे भाकरी असेल घरातली एखादी, ती देखील दाखवली तरी चालतं, असं ईश्वराची इच्छा नाही की हाच नैवेद्य दाखवा तेच दाखवा असं काही नसतं. छप्पन्न भोग वगैरे असं काही नाही, कोणताही नैवेद्य अन्नाचा दाखवा, परंतु तो सात्विक असावा, कोणाचा बळी घेतलेला मांसाचा नसावा, आणि असाच नैवेद्य देवदेवाला दाखवला जातो. त्यामुळं या पद्धतीनं चला. त्याचबरोबर ध्यानधारणेच्या अनेक पद्धती शिकण्यासाठी, अध्यात्माच्या अनेक पद्धती शिकण्यासाठी, सुरक्षा कवच शिकण्यासाठी, दुष्टशक्ती कशा काढायच्या,
त्रास कसे काढायचे, मन शांत कसं करायचं, सप्तचक्र जागृती कशी करायची, दैववाऱ्याची शक्ती कशी वाढवायची, अडलेलं वारं कसं मोकळं करायचं, अशा अनेक अनेक पद्धती विद्यार्थी असतील त्यांची एकाग्रता स्मरणशक्ती असेल, काही त्रास असेल, मन अशांत असेल, नैराश्य वाटत असेल, विचार चुकीत असेल, अशा अनेक गोष्टीसाठी आपलं ध्यानधारणा योग शिबिर दर महिन्यामध्ये असतं. आता सप्टेंबर महिन्यातील ध्यानधारणा योग शिबिर रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी आहे. या शिबिराला आपण अवश्य या, याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती कॉन्टॅक्ट करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करा. आणि आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल ए शब्द शेजारील घंटेचे बटण अवश्य दाबा. जय आदिशक्ती.